गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सकाळच्या 6 वाजलेले आहेत. जसं की तुम्ही मागच्या पार्टमध्ये पाहिलं, आपण बेळगावमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण जात आहोत बेळगावच्या भुईकोट किल्ल्याला. चला तर मग निघूयात. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमध्ये आता आपण पोचलेलो आहोत भुईकोट किल्ल्याच्या मेन दरवाज्यापाशी. तर भुईकोट किल्ला माझ्या घरापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरामुळे असल्यामुळे आपण फक्त 10 मिनिटात इथे पोचलेलो आहोत. तर बघूया आतमध्ये किल्ल्यात काय काय आहे. ते मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प आहे आणि हा पूर्ण किल्ला मिलिटरीच्या ताब्यात असल्यामुळे आजही एकदम व्यवस्थित आणि सुसज्ज ठेवण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघत असाल आता किल्ल्याच्या चारी बाजूनी खंदक खोदून ठेवलेले आहेत खूप मोठे मोठे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून. तर किल्ल्याच्या मेन दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला मिलिटरी दुर्गादेवी टेम्पल दिसतं. ते मिलिटरी दुर्गादेवी टेम्पल मिलिटरीच्या अंडर असल्यामुळे तिथं आपल्याला व्हिडिओ शूटिंग करायला मिलिटरीवाल्यांनी परवानगी दिलेली नाही आहे. तर बघूया आपल्याला एखादा छोटासा व्हिडिओ भेटला तर भेटेल. आपण बघूया आता किल्ल्याच्या आतमध्ये पुढे काय काय. आपण किल्ल्यात प्रवेश केला आपल्याला इथे बुरुज दिसतो मोठे मोठे. या बुरुजांवरती सैन्य तसे दारुगा ठेवण्यासाठी जागा केलेली आहे. तिथं तुम्ही छोटे छोटे बंदुकी किंवा त्यासारख्या हत्यारांना वगैरे लावण्यासाठी छिद्र दिसतात तुम्हाला. आता आपण आहोत किल्ल्यामध्ये आतील किल्ल्यातील आतील भागात. तिथे एक त्या काळातील वाड्याचा फक्त दरवाजा उभा आहे. आतला वाडा पूर्ण डिमॉलिश झाला आहे. त्यावेळी हा पहारेकरांना बसण्यासाठी छोटीशी जागा असावी आणि हा वाडा खूप मोठा असावा. पण आता काहीच अवशेष जास्त शिल्लक राहिलेलं नाही. हे बांधकाम जे दिसतं तुम्हाला ते पण नवीन काळातलं दिसतं आहे. पीरबाबांचं मंदिर आहे. तर माझ्या पाठीमध्ये तुम्ही पाहू शकता शारदा नेत्रालय रामकृष्ण मिशन आश्रम यांच्यातर्फे चालू केलेलं आहे. ते या किल्ल्यामध्येच अवेलेबल आहे. इथं गोरगरिबांसाठी मोफत नेत्र आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते. जर कोणाला याची गरज असेल तर तुम्ही या त्यांच्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. तर तुम्ही पाहू शकता वर्दळीच्या रस्त्यावरती जाताना एक नक्तेश्वर गणपतीचं मंदिर आहे. मंदिर सर्वसामान्य जनतेसाठी खुलं आहे. तुम्ही येऊन इथे दर्शन घेऊ शकता. तुम्हाला काही पूजा अर्चना करायची असेल ते तुम्ही करू शकता. आणि आता आपण पोचलेलो आहोत किल्ल्याच्या आतमध्ये असलेल्या एका जैन मंदिरामध्ये. त्याचं नाव कमल वस्ती असं आहे. तर या मंदिराची निर्मिती राजा रट्ट यांचे मंत्री बिच्चीराज यांनी केली होती 1204 मध्ये. तर बघूया आपल्याला मंदिरामध्ये काय काय पाहायला भेटतं. तर आता आपण वरती पाहतोय हा की मंदिराचा कळस आहे. कळसाच्या आतल्या स्वतःची नक्षी त्याचं एक कमळाच्या पाकळ्याप्रमाणे ते निर्माण केलेलं आहे. त्यामुळं या मंदिराला सध्या कमल बसती असं नाव देण्यात आलं असं.
आणि मंदिराच्या शेजारी आल्यावर आपल्याला पाहायला भेटतं की छोट्या छोट्या काही त्या काळातल्या जुन्या मूर्त्या आहेत, त्याचे अजून आपल्या पुरातत्व विभागाकडून जतन करण्यात आलेलं आहे. आणि आपण मंदिर चारही बाजूने पाहिलं तर एकदम आखीव रेखीव असं रेखीव काम दगडांवरती केलेलं आहे. खूपच सुंदर त्या काळातली नक्षीकाम वगैरे केलेलं दिसतं आपल्याला. आता आपण कमाल वस्तीच्या पुढे थोडं आलो की आपल्याला एक आणखी तसंच कमाल वस्तीसारखंच त्याच काळातलं बांधकाम असलेलं एक सुंदर राखीव बांधकाम असलेलं एक मंदिर आहे. पण त्यामध्ये मूर्ती नसल्यामुळे त्याला आता मंदिराला शोभा राहिलेली नाही आहे. आता हे सर्व दरवाजे बंद करून ठेवलेले असतात. आताही गेला तरी तुम्हाला त्यात पूर्ण रिकामी आहे, त्यामुळं जास्त कोणी जास्त ओपन ठेवलं जात नाही. बघूया आपण आता त्याचं राखीव बांधकाम कसं. तर आता आपण पोहोचलेलो आहोत किल्ल्याच्या पाठीमागील दरवाजाकडे. हा किल्ल्याचा मागचा दरवाजा आहे. त्या दरवाजाकडे आपण आता पाहत असाल तर आपल्याला असं लक्षात येतं की कुठल्याही प्रकारचा बुरुज किंवा सुरक्षाच्या दृष्टीने असं कोणतंही काम केलेलं दिसत नाही. पण हा एक भास आहे. किल्ल्याच्या आतमध्ये एक कुठेतरी गुप्त दरवाजा आहे. त्या गुप्त दरवाजाने आपण जलूरगड म्हणजे जो राजहंसगड आहे त्या गडावर जाण्यायेण्यासाठी एक छोटासा मार्ग केला होता. तो कदाचित कुणाला कळालाही नसता. जर बेळगाव सिटीमधल्या एका बिल्डिंगचं बांधकाम सुरू असताना, बिल्डिंगच्या पायाचं बांधकाम सुरू असताना तो ती गुप्त रस्ता ओपन झाला. तर 19व्या शतकामध्ये बेळगावमध्ये एका बिल्डिंगचं पाया खोदकाम चालू असताना त्या गुप्त मार्गाचा एक भाग ओपन झाला आणि तिथून सुरुवात झाली. तर हे मार्ग कुठे जातात त्याची शोधण्याची, तर त्याचा एक भाग हा या गडाच्या आतील एका भागामध्ये निघाला होता आणि दुसरा भाग हा राजहंसगड तिथे निघाला होता. राजहंसगड जो या गडाची आणि बेळगावची संरक्षण करण्यासाठीच बांधणी केली होती त्या काळामध्ये. त्या गुप्त मार्गाने एकावेळी दोन घुडस्वार येतील इतपत तो मोठा होता. पण आता ते तो मार्ग पूर्णपणे बंद केला गेलेला आहे. या मार्गा थ्रू या जर किल्ल्यावर हल्ला झाला किंवा काही झालं तर राजहंसगडावरून सैन्य दल किंवा दारुगा हा वाहतूक केला जात असे आणि किल्ल्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला जात असे. तर या किल्ल्यावर स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा चढाई केली पण त्यांना यश प्राप्त झाले नाही. तरी त्याच्यानंतर छत्रपती शंभू महाराजांनी आणि शिवाजी महाराज दोघांनी मिळून यावरती पुन्हा एकदा स्वारी केली आणि तिसऱ्यांदा हा गड त्यांना काबीज करण्यात आला. तर आता आपण निघालो आहोत किल्ल्याची एक राऊंड मारायला. इथून आतमध्ये गेल्यानंतर दुर्गादेवी टेम्पल आहे. इथून हा छोटासा राजवाडा टाईप आहे. हा ज्या मार्गाने आपण चाललो तो शहरीकरणासाठी खुला आहे. वर्दळीचा रस्ता आणि इथून डाव्या बाजूला बघालं की कमाल वस्तीचा जाण्याचा मार्ग आहे. इथं आपण मगाशी जाऊन आलो. आणि हा आता किल्ल्याचा एक्झिट डोअर आहे. इथून आपण बाहेर पडणार आहोत. हा दुसरा दरवाजा किल्ल्याचा. तर किल्ल्याचं बांधकाम हे टोटल 12व्या शतकातलं आहे.
रट्टराजाचे मंत्री विच्ची राजा यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. आतील जे जैन मंदिर आहे आणि त्या शेजारी एक छोटं त्याच्या शेजारी अजून एक मंदिर आहे, त्या दोन्ही मंदिरांची निर्मिती त्याच काळात झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा बेळगावच्या सिटीमधले असलेला भुईकोट किल्ला पाहिलेला आहे. अतिशय सुंदर किल्ला आहे. तुम्हाला जर या ठिकाणी भेट द्यायची असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता. पण आर्मीच्या अंडर असल्यामुळे सर्वच ठिकाणामध्ये तुम्ही फोटोग्राफी किंवा व्हिडिओ काही करता येत नाही. मला जितकं पॉसिबल होतं तितकं मी नक्कीच केलेलं आहे. काही व्हिडिओज मी संध्याकाळी शूट केलेत, काही व्हिडिओज मी सकाळी शूट केलेत. रामकृष्ण मिशन आश्रम जे आहे त्यांचा व्हिडिओ मी संध्याकाळी शूट केलेला आहे. दुर्गा देवी टेम्पलच्या इथला पण काही भाग मी संध्याकाळी शूट केलेला आहे. तर आपण आलो होतो भुईकोट किल्ल्यावरती. जर तुम्हाला इथं यायचं असेल तर तुम्ही रेल्वेने किंवा एसटीनेसुद्धा येऊ शकता. एसटी स्टँडपासून हार्डली एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. रामकृष्ण मिशन फोर्ट किल्ला उभे आपल्याला आतमध्ये जाता येतं का? इथे 5 ते 7 वेळ आहे. आपण होत आता रामकृष्ण मिशन आश्रमच्या इथे आणि त्या आश्रममध्ये येण्याचा हा मार्ग आहे. तर आपण आता आलेलो आहोत रामकृष्ण मिशन आश्रमामध्ये. रामकृष्ण मिशन आश्रम एक स्वामी विवेकानंदांचं ध्यानाचं स्थान असलेलं एक ठिकाण आहे या पूर्ण किल्ल्यामध्ये. इथे स्वामी विवेकानंदांनी येऊन ध्यान केलं होतं. तिच्या आता पाया शेजारी समोर जी तुम्हाला आता छोटंसं घर दिसतं आहे त्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी ध्यान केलं होतं. तर जाऊन बघूया आपण तिथे का. तर आपण आता त्या छोट्याशा घरामध्ये आपण आतमध्ये जाऊन आलो. स्वामी विवेकानंदांची खूप सुंदर मूर्ती आहे. स्वामी विवेकानंद इथे स्टे करून गेले होते 9 दिवसासाठी. आणि आपल्या मागे हा मठ पाहताय तुम्ही. अतिशय सुंदर मठ आहे. त्या मठामधला एक छोटासा व्हिडिओ आपण काढलेला आहे, तो पण तुम्हाला मी याच्यामध्ये ऍड करून दाखवेल. तर रामकृष्ण मिशन आश्रमातून आपण निघालेलो आहोत. आता उशीर झाला आहे, पाहूया आपल्याला तरी काय पाहता येतं. किल्ल्याच्या परत मेन गेटला तिथला काही भाग पाहता येतं तर पाहूया आपण. हा जो रस्ता तुम्ही पाहताय हा किल्ल्यातला आणि सिटी ह्या दोन्हीला जोडणारा रस्ता आहे. तर आपण आलो होतो भुईकोट किल्ल्यावरती. भुईकोट किल्ल्याचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.